नटसम्राट एक अजरामर कलाकृति ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकारलेली असं म्हणतात। हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतलं होतं, पण मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर मुळीच नाही। त्या कथानकांना विष्णू वामन शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेनं विस्तारलं आणि एकमेव अद्वितीय नाटक रेखाटलं। या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तो 23 डिसेंबर 1970 रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात। नाटकातल्या नटसम्राट गणपतराव उर्फ आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारणाऱ्या डॉक्टर श्रीराम लागूंनी ही भूमिका अजरामर केली। त्यांच्यानंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी हेही नटसम्राट पुढे आप्पासाहेब बेलवलकर साकारताना दिसले। साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नटसम्राट हे नाटक रुपेरी पडद्यावर साकारण्यात आलं ते नटसम्राट असा नट होणे नाही या सिनेमाच्या माध्यमातून, ज्यात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली ती नाना पाटेकरांनी। अशा या नटसम्राटाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण या नाटकाचे नाविन्य अजूनही ओसरलेले नाही। मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अशा काही कलाकृतींविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।